मी लहानपणापासून एक मच्छीचा व्यवसाय करतो आणि माझे आजोबा वडील या म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे या धंद्यात एक आलेले आहेत. की असं बोलशाल की पारंपरिक आमच्यामध्ये हे बिझनेस चाललेला आहे. The narrower northern part, called the Thane Creek, connects a living web of marine life, mangroves, and fishing villages of the Koli community or Koliwadas as they are known. It also cradles the cities of Mumbai, Thane, and Navi Mumbai. Today, the creek and its Koliwadas struggle to survive. मेरा नाम चंद्रकांत दत्तराम बोईती. मैं तुर्बे मच्छीमार सोसायटी का चेयरमैन हूँ. समुद्रामध्ये जे पोल्युशन वाढलं त्याचे अनेक कारणं आहेत, पण मुख्य म्हणजे जे आपलीच लोकं आहेत ती सर्व काही जी घाण असते ती घेऊन आपल्या समुद्रात टाकतात आणि त्याच्यामुळे सर्वत्र पोल्युशन वाढत चाललेलं आहे. डम्पिंग ग्राउंड बाजूला आलेलं आहे, त्या डम्पिंग ग्राउंडवर मुंबईतला सगळा कचरा येतो आणि तो कचरा वाहत परत समुद्रात येतो. आणि समुद्रामध्ये तुम्ही बघाल तर इतकं वाईट परिस्थिती आहे की नांगर जरी टाकला आणि नांगर नुसता ओढला तर त्याला प्लास्टिकच्या पिशव्या आणि प्लास्टिकच येते. हे एक कारण आहे की तो प्लास्टिकचा जो थर जमा होत गेलेला आहे हा जमा होऊन जमिनीची लेवल जी आहे समुद्राची ती वाढलेली आहे, उंच झालेली आहे आणि पाण्याची खोली कमी झालेली आहे. दिस ग्रोथ ओरिएंटेड इमॅजिनरी पुश्ड बाय बिग स्टेट अँड बिग कॅपिटल focuses on apportioning ownership and access rights of the sea and coast for private and public companies while excluding traditional fishers. This reinscribes older inequalities but also offers opportunities for contesting them. विश्व में जाएंगे, विश्व के न्यायालय में जाएंगे तो बहुत बड़ा अपराध है, क्योंकि समुद्र एक का नहीं है, पूरे वर्ल्ड का समुद्र एक ही है, तो आप उसको दूषित कर रहे हो. तुम्ही हे समुद्र नासवल्यामुळे इथे मासे मिळत नाहीत, इथला व्यवसाय आमचा संपलेला आहे आणि ही गोष्ट फारच भयानक आहे.